भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे आमदार उमा खापरे या आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आल्या असता पक्षाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यापूर्वी त्या सोलापूर जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून कार्यरत होत्या. आता आमदार झाल्यानंतर या दौऱ्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी न्यू बुधवारपेठ मधल्या संत कक्कय्या नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीची आरती आमदार उमा खापरे, महिला शहर अध्यक्ष इंदिरा कुडक्याल, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, राजश्री चव्हाण आदींच्या हस्ते करण्यात आली. आरती संपन्न झाल्यानंतर त्यांना साडी चोळी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उमा खापरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूरला आले म्हणजे माहेरी आल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान देवीची पूजा संपन्न झाल्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुरू असलेल्या पूज्य भदंत लेझिम ताफा सरावाला त्यांनी भेट दिली. यावेळी देखील खापरे यांचा आयोजक नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा महिला शहर अध्यक्ष इंदिरा कुडक्याल, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, राजश्री चव्हाण, संगीता भटकर, सुनीता भटकर, श्रीदेवी कदम, अनुराधा कांबळे, विजया गायकवाड, कमल राजगुरू, अजित गायकवाड, अनिल चव्हाण आदींसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि न्यू बुधवार पेठेतील स्थानिकांची उपस्थिती होती. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापुरामध्ये मी आले. 6 वर्ष सोलापुराची प्रभारी होते, म्हणजे हे माझं माहेर घर असल्यासारखंच आहे. आणि आज ही माहेरवाशी या नवरात्रामध्ये या सोलापुरात आली आहे. महिला मोर्चाच्या वतीने अतिशय सुंदर छान माझं स्वागत करण्यात आलं आणि शुभेच्छाही देण्यात आल्या. मी सर्व माझ्या महिला भगिनींना आणि सर्व नागरिकांना नवरात्राच्या आणि दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. आता देवीचा विषय आहे, देवीचाच विषय. लॉन्ड्री म्हणतात भाजपा, त्याला काय म्हणायचं काय? त्यांचे छगन भुजबळ म्हणतात कोण सरस्वती, छगन भुजबळ म्हणतात कोण सरस्वती, कोणती सरस्वती कोणी पाहिली आहे का? मग त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणं सुटल्या त्यांच्याकडनं.